केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने पंचायत समिती जतचे निवृत्त गट शिक्षण अधिकारी आदरणीय आर डी शिंदे साहेब, संघ केंद्राचे निवृत्त प्रभारी केंद्र प्रमुख महादेव चनगोंड सर, अकालवाडी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक सिद्धू लमान सर, संघ पीएससीचे सेवानिवृत्त आरोग्य सेविका धिडवर मॅडम, अंगणवाडी सेविका शिरोळ मॅडम या सर्वांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जत पंचायत समितीचे माजी सभापती श्री गुरुबसव विद्यामंदिरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आर के पाटील सर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सांगलीच्या माजी सभापती सौ सुजाता पाटील मॅडम, संघचे युवा नेते सुभाष पाटील, जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवारे साहेब तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक सरनाईक सर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सर्व निरोप मूर्तींचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्तीनिमित्त श्री गुरुबसू वाघोली सर आर डी शिंदे साहेब प्राथमिक शिक्षणापासून आजपर्यंतच्या सर्व कामकाजाबाबत सविस्तर अशी माहिती दिली. श्री गुंडा मुंजे सर, संघचे केंद्र प्रमुख महांतेश माळी सर, शोभा खैराव मॅडम, सुजाता पाटील मॅडम सर्व निरोप मूर्तींबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आर डी शिंदे साहेब, महादेव चनगोंड सर, सिद्धू लमान सर यांचे सत्कार स्वीकारल्याबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी संघ केंद्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचे आभार व्यक्त केले. संघ केंद्र सर्व बाबतीत आघाडीवर आहे, असे सर्व शिक्षक प्रामाणिकपणे काम करा, मुलांची प्रगती करा असे सांगितले. त्यानंतर अध्यक्ष भाषणामध्ये माजी सभापती डॉक्टर आर के पाटील सर शिंदे साहेबांचे खूप स्तुती केले. अधिकारी असेल तर शिंदे साहेबांसारखा असावा, आजकाल शिंदे साहेबांसारखे प्रामाणिक अधिकारी भेटत नाहीत. आजपर्यंत मी पाहिलेले सर्व अधिकाऱ्यांपेक्षा प्रामाणिक अधिकारी आहेत असे गौरवोद्गार काढले. या प्रसंगी केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुबसू वाघोली सर आणि आभार लक्ष्मण माळी सर यांनी मांडले. निश्चितपणे कायमस्वरूपी मनात घर करून राहतील. आदरणीय वाघोली सर असतील, आदरणीय माळी सर असतील, सर्वांनी मुंजे सर असतील, सर्वांनी खूप आदर व्यक्त केला, भावना व्यक्त केल्या. आज खरं तर मगाशी सरांना म्हटलं, मला वाटत होतं रिटायरमेंट सरांना 6 किंवा 7 वर्ष झाले असतील, ते म्हणजे 17 वर्ष झाले रिटायरमेंट. आणि 17 75 वर्षाचे तरुण आहे, तुमचा स्टॅमिना जबरदस्त आहे.